नमस्कार, मी हिमाली मोहिते. झी 24 तासवर झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेऊया झटपट. सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी. डोंबिवलीमध्ये कल्याण शिळफाटा रस्त्यावर असलेल्या गायवाड कंपाऊंडमधल्या एका भंगाराच्या गोदामात भीषण स्फोट झाला. भंगार डेपोतल्या केमिकलच्या टाकीचा हा स्फोट झाला असून या स्फोटानं तिघांचा बळी घेतलाय. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या प्रकरणी पोलीस आणि गणपत गायकर या जमीन मालकाला तर मनोज आणि राजेश गुप्ता या भंगार व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. स्फोट इतका भयंकर होता की 2 किलोमीटर परिसरातल्या इमारतींनाही स्फोटाचा हादरा बसला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकर अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर आर पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी चैत्यभूमीवर हजेरी लावली. चैत्यभूमीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 57व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी चैत्यभूमी आणि इंदू मीटवर पुष्पवृष्टी केली. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आणि यानिमित्तानं नागपुरातल्या दीक्षाभूमीवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याच्या वेगवेगळ्या भागातल्या नागरिकांनी बाबासाहेबांना आज श्रद्धांजली वाहिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरणारे सांगलीतले प्रसिद्ध कलाकार अदम अली मुजावर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आगळी आदरांजली अर्पण केली आहे. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करत त्यांनी महामानवाची 100 फूट बाय 150 फुटांची भव्य रांगोळी साकारली आहे. सी आर सांगलीकर फाउंडेशनच्या सहकार्यानं मुजावर यांनी ही भव्य रांगोळी रेखाटली. या रांगोळीची नोंद गिनीज बुकसह लिम्का बुक, एशिया आणि इंडिया या 4 रेकॉर्ड बुक्समध्ये होणार आहे. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यासाठी आग्रही असलेल्या आरपीआयच्या रामदास आठवलेंनी अखेर इंदू मिलच्या बाहेरच भूमिपूजन केलं. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. स्मारकाचं काम लवकर मार्गी लावण्याची मागणी रामदास आठवलेंनी केली. सरकारनं जर 26 जानेवारीपर्यंत भूमिपूजन केलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रामदास आठवलेंनी सरकारला दिला. केंद्र सरकार साखर कारखान्यांना विविध कारखान्यांच्या मार्फत 7,200 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे. 12% व्याजानं हे कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. सरकार त्याचा भार उचले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज दिलं जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव सहकारी साखर कारखान्यामधील कामगारांनी कारखान्यातून विक्रीसाठी बाहेर जाणारी साखर रोखली. कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यानं साखर नेण्यासाठी आलेले 50 ट्रक रस्त्यावर उभे राहिले. कामगारांच्या मागील थकीत 7 कोटी रुपयांची देणी दिल्याशिवाय साखर बाहेर सोडण्यात येणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला. तर कोर्टाच्या आदेशानंतर साखर बाहेर नेत असल्याचं कारखाना प्रशासनानं म्हटलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे विवाहित महिलांना अनुकंपा तत्वावर आता नोकरी मिळणार आहे. पुण्याच्या स्वरा कुळकर्णी यांनी राज्य सरकारच्या 1994 जीआरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. 1994 जीआरनुसार अविवाहित मुलालाच अनुकंपा तत्वावर आई किंवा वडिलांच्या जागी नोकरी मिळत होती. हा आदेश देताना कोर्टानं एक महत्वपूर्ण अट ठेवली आहे. आई किंवा वडील यापैकी जे हयात असतील त्यांचा सांभाळ करण्याची हमी मुलीला द्यावी लागणार आहे. रासायनिक कंपन्यांचं प्रदूषण आणि सतत होणाऱ्या तेलगळतीमुळे रायगडच्या किनाऱ्यांवर माशांचं दुर्भिक्ष निर्माण झालंय. याचा मोठा फटका मच्छीमारांना बसतोय. गेल्या 4 महिन्यांपासून इथं मासे मिळेनासे झाले. 10-12 दिवस खोल समुद्रात जाऊनही अनेकदा हात हलवत परत येण्याची वेळ कोळी बांधवांवर आली आहे. जिल्ह्यातल्या सर्व बंदरांमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबा डोंगरावर असताना सगळ्यांचं लक्ष वेधून काढण्यात सोडून देण्यात यावं अशी मागणी पेटा या संस्थेनं केली आहे. हत्तीला मारहाण होत असल्याची तक्रार करत काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वन्यजीव खात्याविरोधात पेटानं खटला दाखल केला होता. यापूर्वी वनमंत्री पतंगराव कदम यांनी सुंदर हत्तीला मुक्त करावे असे आदेश दिले असतानाही त्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही असंही पेटाचं म्हणणं आहे. ठाण्यामध्ये सुरू असलेल्या 60व्या राज्य अजिंक्य स्पर्धेच्या मैदानातच कबड्डी संघाच्या प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या स्पर्धेत पुणे आणि रत्नागिरी या 2 संघात सामना झाला. या सामन्यात पुण्याला हरवल्यानंतर मैदानात रत्नागिरीच्या कबड्डीपटूंनी जल्लोष केला. त्याचवेळी रत्नागिरी कबड्डी संघाचे प्रशिक्षक दिलीप शिंदे यांना आनंद झाल्यानं
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। झी 24 तास एक पाऊल पुढे।